नमस्कार, मराठवाडा नेता यूट्यूब चॅनल मध्ये आज आपण भेटत आहोत लातूरचे ख्यातनाम संस्था चालक, एक प्राध्यापक ते संस्था चालक ज्यांची विद्यार्थी संख्या सुरुवातीला 150 पासून आज जवळजवळ 3500 पर्यंत आहे आणि व्यवसायाभिमुख स्टार्टअप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य किमान कौशल्य शिक्षण जे सुरू केलेलं आहे ते आमच्या एमआर पाटलांनी जवळजवळ 20 वर्ष अगोदर सुरू केलेलं आहे। त्यामुळं ॲडमिशनसाठी कोणाला सांगावं लागत नाही, मुलाची गर्दी असते आणि अशा प्रकारचं एक वयाच्या एवढं वर्ष झाल्यानंतर सुद्धा चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि विकास हा लोकांचा झाला पाहिजे। जनता सुखी, विद्यार्थी सुखी, तर समाज सुखी, तर राष्ट्र सुखी या संकल्पनेतून ते काम करत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आपण सुरुवात ते आता आणि भविष्य वेद काय वाटतं आपल्याला याबद्दल सांगावं मराठवाडा नेत्याच्या श्रोत्याला अशी विनंती करतो। आपल्याकडे आपल्या देशाची जी शिक्षण पद्धती पूर्वी होती ती इंग्रजांनी बदलली हे आपल्याला माहित आहे आणि त्या कारणासाठी जॉन मेकॅले हे शिक्षण पद्धती अंमलात आणण्याच्या आधी, सुरुवात करण्याच्या आधी एक 1.5-2 वर्ष त्यांनी अभ्यास केला शिक्षण पद्धतीचा आणि भारतीय लोकांच्या जीवनाचा आणि त्यांना असं आढळलं की हे फार सुखी ज्ञानी आहेत, समाधानात आहेत आणि यांना जर आपल्या ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर ही पद्धती बदलली पाहिजे। त्यांनी अशी पद्धती आणली शिक्षण पद्धती 150 वर्षाच्या ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आणि ती नंतर आणखी 75 वर्ष चालू राहिली की त्यातनं फक्त क्लर्क्स निर्माण व्हावेत, कारकून निर्माण व्हावेत अशा पद्धतीचं होतं आणि ती आपण आनंदपणाने 75 वर्ष नंतरही चालवली। आता आपण मोदी माननीय मोदी साहेब आल्यानंतर कौशल्य शिक्षणाबद्दल बोलायला लागले पण त्यापूर्वी आमच्यासारख्यांना असं वाटत होतं की हे ज्या शिक्षणामधून काही साध्य होत नाही आणि जॉब्स मिळत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, व्यवसाय करू शकत नाहीत, असं शिक्षण देण्याच्याऐवजी ज्या शिक्षणामुळं नोकरी मिळेल, व्यवसाय करता येईल असं शिक्षण द्यावं आणि त्यातून मग कॉम्प्युटरमधले जे कोर्सेस आहेत आणि कॉम्प्युटरचा प्रत्येक क्षेत्रामध्ये आता वापर अनिवार्य झालेला आहे, त्याशिवाय कुणी काहीच करू शकत नाही। मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, सर्व्हिस इंडस्ट्री असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे आणि ह्याचे कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये प्रचंड बदल होत आहेत। म्हणजे मी आपल्याला मागे म्हणालो का नाही आठवत नाही पण हे कॉलेज सुरू करताना म्हणजे आधीचे आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजेस हे कन्व्हेन्शनल कॉलेजेस, कन्व्हेन्शनल एज्युकेशन, पारंपरिक पद्धतीचं शिक्षण, मग हे थोडं नवीन पद्धतीचं ज्याच्यामुळं नोकऱ्या मिळतील आणि मग जॉब ओरिएंटेड एज्युकेशनसाठी मग ते कॉम्प्युटरचे कोर्सेस सुरू केले। आता 22 वर्षानंतर परिस्थिती अशी आहे की जे पूर्वी नवीन वाटत होतं ते आता जुनं वाटायला लागले आणि आता एवढे बदल झाले त्यातल्या त्यात काही स्किल्स, काही टेक्नॉलॉजी, काही टेक्निक्स निर्माण झालेत की आता एखादा मी मोबाईल घेतला हातात तर मला काय आवडतं हे ह्याला माहीत आहे, या मशीनला ते मशीन लर्निंग म्हणतो आणि मी फक्त ते एक शिक्षणाचं काढलं, एखाद्या शास्त्रज्ञ नाव लिहिलं, 1-2 अक्षरं, 1-2 अल्फाबेट्स की लगेच सगळंच येतं त्याचं गुगल सर्च। तर हे एवढे बदल झालेत आता ह्या गेल्या 20-25 वर्षामध्ये आणि म्हणून मग आपण त्या प्रकारचे कोर्सेस हे चालू ठेवून ते नवीन विषय आपण हे करतो। उदाहरणार्थ डेटा सायन्स हे 22 वर्षापूर्वी आम्हाला सुचलं नाही किंवा नव्हतं, फारसं त्याचा बोलबाला नव्हता। किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो ते जे ऑटोमेशनमध्ये वापरले जाते पूर्णतः, क्लाउड कॉम्प्युटिंग हे एवढे नवीन विषय, सायबर सिक्युरिटी माझी माहिती सुरक्षित राहणे, माझं सिस्टीम सुरक्षित राहणे, माझा सगळा डेटा सुरक्षित राहणे ह्यासाठी 4-4 वर्षाचे
इंजिनिअरिंग प्रोग्राम तयार झालेत आणि नॉन इंजिनिअरिंग सुद्धा प्रोग्राम तयार झाले. म्हणजे पूर्वी आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तीनच फॅकल्टी माहीत होत्या सर्वसाधारणतः, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल. आता 300 फॅकल्टी इंजिनिअरमध्ये आले, पण प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या लोकांना कॉम्प्युटरचं शिक्षण आवश्यक केलेलं आहे. म्हणजे खूप बदल झालेले आहेत आणि त्याप्रमाणे आपणही बदलत आहोत. आपण म्हणालात विद्यार्थी संख्या कमी होती आणि आता वाढली आहे. आता या वर्षीचं तर FY फर्स्ट इयरच्या ऍडमिशनसाठी 3,600 जास्त विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय आणि उद्यापासून ते कॅटेगरी वाईज आणि मेरिट प्रमाणे ऍडमिशन होतात. म्हणजे ह्या हे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे आणि तो कल लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ वर्ग खोल्या, क्लासरूम्स वाढवतोय, त्या क्लासरूम सोबत कॉम्प्युटर लॅब्स हे पण खूप वाढवतोय आणि ह्याच्या विद्यार्थ्याच्या मागणी पुढे आपण टिकू शकत नाही एवढी मागणी आहे सध्या. तर हे चालू आहे का एवढ्या ह्या बदलामुळे आपल्या काही बदल ताबडतोब अंगीकारणं गरजेचं आहे, ते करतोय आपण. सर, हे सर्व बदल करत असताना आता पहिलं हे जुनं झालं, आता येणाऱ्या नवीन पिढ्यांना की जसं अगोदर इंजिनिअरिंगला तीनच होते ब्रँचेस होत्या, आता शेकडो ब्रँचेस झाल्या, राईट, तर इन्व्हायरमेंटलच्या ब्रँचेस झाल्या, तर येणाऱ्या काळात आपल्या कॉकशीट मध्ये आणखी नवीन कोणते अभ्यासक्रम किंवा काय करू इच्छिता किंवा प्लॅनिंग काय? इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रचंड मागणी राहील. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी IT कंपन्या प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतायत, म्हणजे सगळ्याच कंपन्या, आणि त्यासाठी काम करणारे जे मनुष्यबळ आहे ना ते आपल्याला तयार केलं तर अशा त्या बदलाला अनुरूप आपलं मनुष्यबळ तयार होईल. म्हणजे जरा आपण स्किल्ड ह्युमन रिसोर्स म्हणतो ते यांना नोकऱ्या मिळतील आणि त्यांचं ते कंपन्याचं डेव्हलपमेंट होईल, आपल्याला हवं ते देतील. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची एक चीप मिळते त्याच्यामुळे सगळंच संगणक प्रॉब्लेमच होणार आहे. पुढे व्यवस्था बदलावं लागते, ते बदलावं लागणार आहे. त्याला हार्डवेअर पार्ट म्हणतो ना, त्यामध्ये खूप बदल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मग बाकीचं हे सगळं मी बोललेलं. आपल्या महाविद्यालयात कॉकशीट मध्ये येणाऱ्या काळात नवीन कोणकोणते अभ्यासक्रम अपेक्षित आहेत किंवा तुम्हाला काढावेसे वाटतात? आपण याच वर्षी 4 प्रस्ताव शासनाकडे दिले होते विद्यापीठातून. विद्यापीठानं सकारात्मक शिफारस पण केली, पण काय तांत्रिक दृष्ट्या ते ठरलेल्या तारखेनंतर ते शासनाकडे गेले आणि त्याची मान्यता अद्याप नाही. त्यामध्ये MSc डेटा सायन्स, MSc कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, BSc डेटा सायन्स, BSc सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, म्हणजे उदाहरणार्थ फुल स्टॅक डेव्हलपमेंट असलं, नवीन नवीन प्रकार, म्हणजे एका कामासाठी 2 माणसं लागणार असतील तर ह्या कोर्सेसमधून त्या कामासाठी एकच माणूस लागेल. म्हणजे 2-3 स्किल्स एकदम शिकवणे, उदाहरणार्थ डेव्हलपमेंट म्हणजे सॉफ्टवेअर बनवणे आणि टेस्टिंग हा एकच माणूस करू शकेल, त्या फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये करतो. तर मग त्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, मायक्रोसॉफ्ट ट्रॅक, जावा ट्रॅक वगैरे असं. अच्छा, म्हणजे त्याप्रमाणे आपण आपल्या क्षमतेप्रमाणे आपण ते नवीन सुरू करत आहोत. अच्छा, आता एका बाजूला लातूर हे छोटं गाव, धर शहरी नाही आणि गावही नाही, तर मिळणारा टीचिंग स्टॉक हा आपल्याला अवेलेबल होऊ शकतो का? सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न हा आहे. ह्या बाबतीमध्ये अनेक दिवसापासून आपल्या शहरात, आपल्या राज्यात, आपल्या देशात आणि जगभरचं देणं येणं आम्हाला आपल्या देशापुरतं विचार केला तर अशा शॉर्टेज आहे लोकांचा, शिक्षकांचा, टीचर्सचा शॉर्टेज आहे, क्वालिटी टीचर्सचा आणखी शॉर्टेज आहे आणि ही नैसर्गिक आपत्ती जी असते, उदाहरण सुनामी किंवा हे वादळ किंवा महापूर किंवा अतिवृष्टी किंवा तिथं जेवढं नुकसान होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान मनुष्यबळ नसल्यामुळे होतं. आणि हे ह्याला डॉक्टर माशेलकर याचं ह्याला आपण नॅचरल कॅलॅमिटी म्हणतो, नैसर्गिक आपत्ती, भूकंप किंवा
ह्याचा उद्रेक ज्वालामुखी भूकंप सुनामी त्याच्यापेक्षा जास्त नुकसान हे लोक शिक्षित नसल्यामुळे होत आहे. आणि त्यांच्या शब्दात डॉक्टर माशेलकर सरांच्या शब्दामध्ये की ही नॅशनल कॅलॅमिटी, नॅचरल कॅलॅमिटी ही आपत्ती, नैसर्गिक आपत्ती, पण राष्ट्रावर ते मोठा प्रश्न आहे राष्ट्रासमोर. आणि ह्या दृष्टीनं आम्ही फारसा विचार करत नाही. आम्ही विचार करतो डॉक्टर्स इंजिनियर्स अशा पद्धतीनं, म्हणजे अगदी थोडक्यात क्षेत्र बेसिकली टीचर्स पाहिजेत. टीचर्स नसतील तर आम्ही किती बरोबर. आपणच इथं काय करतोय, सध्या जे कोणी मिळतंय फक्त त्याच्याकडे ते पदवी धारण केली आहे, पदव्युत्तर पदवी किंवा पदवी, त्यांना तिथं आपण ट्रेनिंग देतो आणि थोडं थोडं शिकवतो. आणि ते शिकवल्यानंतर मग ते विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिकचं काम घेतात पहिल्यांदा, नंतर थेरीचं काम घेतात. म्हणजे टीचर्स बनवणे, टीचर्स नेमणे, त्याच्या आधी टीचर्स आपण स्वतः तयार करणे कामाला, ज्या कामापुरते, अशा पद्धतीने चौलाय गोंधळ. हे फार गंभीर शिक्षक, प्राथमिक शाळेत शिक्षक नाहीत हवे तसे, म्हणजे माध्यमिक नाहीत, उच्च माध्यमिक नाहीत, इंग्लिश मिडियमला नाहीत, मराठी मिडियमला नाहीत, म्हणजे कॅज्युअली अभ्यास केलेले सहज पास झालेली सगळी मंडळी. आणि मी बी ए एम ए बी एड एम एड आहे ह्याच ह्याच्यामध्ये ते वागतात. दररोज खूप अभ्यास केला पाहिजे, मुलासमोर गेलं पाहिजे. ही मानसिकता नाही, नाही ना मानसिकता नाही. म्हणजे ते ज्या पदवी अभ्यासक्रमामध्ये आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये ज्या गोष्टी शिकल्या ते विसरल्या परीक्षा झाल्याबरोबर. प्रत्येकाचा असंच असावा असं मला वाटतंय. बरोबर, परीक्षेपर्यंतच अभ्यास करणार, परीक्षा झाली दुसऱ्या दिवशी. परीक्षार्थी विद्यार्थी हा परीक्षार्थी, परीक्षा संपली त्याच दिवशी पुस्तक फेकून देत होते आणि पुन्हा विसरून जातो, त्याचं कामच संपलं. त्या विषयामध्ये सतत व्यासंगाने अभ्यास केला पाहिजे, इच्छेकाठीने अभ्यासच केला पाहिजे तर जमते असं हे प्रॉब्लेम व्हायला आहे. आता लातूरला बाहेरचे टीचर्स खूप आहेत, साऊथ मधून आहेत, नॉर्थ मधून आहेत, उत्तर भारतातून, दक्षिण भारतातून, हे चिकाटीनं काम करतात. 8-8 तास, 9 तास, 9 क्लॉक आवर्स ए डे तेवढं काम करतात. आम्ही करू शकत नाही, आम्हाला सवय नाही, आम्ही ते प्रयत्न केला नाही, करणारही नाही, म्हणून ते बाहेरचे लोक आणून. आता साऊथ इंडियन्स मध्ये कर्नाटक आंध्रा खूप शिक्षक आहेत, केरळातली टीचर्स आहेत, ते काम करतात. आमचं जरा लग्नाला जाऊन येतो, जरा शेताकडे जाऊन येतो, पुन्हा ह्याला भेटून येतो, असं म्हणजे ह्या सगळ्या शिक्षणाकडे अतिशय ह्याच्या साधी बाब समजून बघतात, मुलांचं नुकसान होत. आपल्याकडं बिहारचे लाकडी काम करणारे, राजस्थानचे, बिहारचे फॅक्टरीमध्ये काम करणारे, आणि शिक्षणामध्ये मध्य प्रदेश आणि कोटा वगैरे इकडले लोक येत आहेत. सर, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यामध्ये अवेअरनेस करण्यासाठी काय करावं लागलं असं तुम्हाला वाटतंय? विद्यार्थ्यामध्ये अवेअरनेस, जागृती, त्यात सध्या जर इमिजिएट फळ पाहिजे असेल तर हे बाहेरचे टीचर्स नेमले पाहिजे. आम्ही आपल्या कॉलेजचं सांगतो, ज्युनियर कॉलेजचं, 2007 मध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन झालं. आतापर्यंत म्हणजे किती, 7 आणि 23, 16 वर्षात बाळस धरू शकलं नाही, 200-300च्या पुढे संख्या गेली नाही कधी. आता परत कोट्याचा एका मोशन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्यासोबत टाईप केलंय आणि त्यांचे 5 लोक घेऊन आलो पुढच्या आठवड्यात येतात, 25 तारखेला, म्हणजे 25 दरम्यान. त्यांची सह पर्याय नाही आम्हाला, जर ताबडतोब मुलांना हे आमचे तयारच होत नाही शिक्षक. एकदा तर तयार का होत नाही, तुम्ही चांगलं का शिकवत नाही, सर्वांना काढून टाकलं होतं, प्रत्येक गेले गपचूप, परत आले नेमलं, परत तेच. तर आपल्याकडची मंडळी काम करायला तयार नाही. आपण एज्युकेशनच्या बाबतीत बोलत ना, आता मी बांधकामाच्या बाबतीत बोलतो की 1, 2, 3, 4 इमारती आम्ही बांधल्यात सध्या, आणखी 2-3 बांधायच्या. एक फरशी बसवणारा कारागीर तिकडचा आहे, फरशी करणारा, पेंटर्स कलर काम करणारे तिकडचेच आहेत, सुतार काम करणारे तिकडचेच आहेत. आणि मग हे आमचे लोक येतच नाहीत ना, ह्याना साधी कामं समजतात हे. आता आमचा एक अखिलेश बिहारी नावाचा पेंटर गेल्या 1 वर्षापासून येत आहे. तो आला बाहेर बिहारहून, भाड्यानं घर घेतलं,
टीम केली 20-25-30-40 लोकांची आणि मोठमोठ्या बिल्डिंगचं काम घेत होतं आणि ते आम्ही देतो. इथला कोणी मला काम द्या म्हणून आलेलाच नाही अद्याप. ही अशीच परिस्थिती. एका बाजूला पण तुम्ही उत्तर देणार नाहीत काय द्यावं हे अपेक्षित नाही, दिलात तर खूप आभार. कि एका बाजूला वेगवेगळे संघटना महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नोकरी नाही, मराठी माणसाला काम नाही, बाहेरच्या अरे तुम्ही द्या ना बाबा, तुम्ही देणार नाही तर बाहेरचं घेऊ देणार नाहीत, पण इथली विकास किंवा प्रगती कशी होणार? ते अगदी बरोबर आहे. ते माझ्या तर धारणा थोड्या वेगळ्याच आहेत. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीपर्यंत सगळे लोक खूप काम करण्याच्या मूडमध्ये, संसाराचा त्याग करण्याच्या मूडमध्ये होते. आणि स्वातंत्र्यानंतर आम्ही आमचं धोरण बनवलं नाही शिक्षणाच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत. आम्ही तीच पद्धती चालू ठेवली. म्हणजे त्यावेळेस त्या दिवशी 15 ऑगस्टला जर ठरवलं असतं त्यावेळेसच्या राजकर्त्यांनी नो वर्क नो पे, काम करा तेव्हा पगार घ्या, कामच नाही सुट्टी आहे रजा आहे पेन्शन, ते केलं नाही. आता ते नियमाचा फायदा आता संघटना झाली त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यामध्ये, थोडं सुद्धा गव्हर्नमेंटला बदलायचा प्रयत्न करू देत नाही, तरी संपवर जातात. आता संघटना फारच प्राबल्य आहे, म्हणजे संघटनाचं प्राबल्य आहे. गव्हर्नमेंटला ताबडतोब मागण्या मान्य करावं लागतं, एका दिवसात पेन डाऊन करतात. म्हणजे अशी परिस्थिती आहे, त्याला का आपण काही करू शकणार नाही. आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण करणार. सर आपण ह्या कॉकशीट बरोबरच आपण इंग्लिश मिडियमची शाळा वगैरे सुरू केलाय, मग तिथला स्टॉप आपल्याकडे मिळतो का? त्याबद्दल बी आपल्याला आणावं लागतंय सर. बाहेरचे ह्या साध्या कामासाठी येत नाहीत. आणि समजा बाहेरचा प्रिन्सिपल बोलवला तर त्याचा पगार 1 लाख 1.5 लाख, त्याला राहायला क्वार्टर्स, त्याला गाडी, आणि त्याला ते घरी काम करणारा एखादा माणूस, एवढं द्यावं लागतं बरोबर. मग आमचे का तयार होत नाही? तुमच्या मनात जसं आहे ना, आमच्या लोकांना चीडच येत नाही, रागच आला पाहिजे ना. राग आल्याशिवाय अभ्यास करणार नाही, अभ्यास केल्याशिवाय ह्याला जमणार नाही. म्हणजे नॉनस्टॉप कोणी 5-10 मिनिट इंग्रजी बोलेल आणि करेक्ट बोलेल ह्याची गॅरंटीच नाही आपल्याकडे. ते हेच घोकत बसतं की माझा पूर्वीपासून इंग्रजी कच्चा आहे, जणू काय ते दुरुस्त होणारी गोष्ट. लातूरमध्ये एक MR पाटील प्राध्यापकी सोडून आज लोकांना एम्प्लॉयमेंट देतात, एवढी गुंतवणूक करतात, दुसरं कुणीही तयार होऊ शकत नाही. याचं कारण काय? रिस्क घ्यायची तयारी नाही. नाही व्हायला तयार ना. कोण आहे? उदाहरणार्थ आपण 2001 मध्ये हे कॉलेज सुरू केलं. तुम्ही जसं म्हणला किंवा एक शिक्षक राजीनामा देऊन करू शकतो, आपण का करू शकत नाही? मग 15-20 कॉलेज निर्माण झाले नाही त्या काळामध्ये, 1-2-4 वर्षाच्या काळात, 2001 ते 2005-2010 मध्ये. पण ते दुर्दैवानं बंद झाले. आपण बंद पडू दिलं नाही, कारण आपला आपण प्रॉब्लेम आलेल्या प्रॉब्लेमला सहन करून मार्ग काढला. ते प्रॉब्लेम आले नको रे बाबा म्हणून बसले घरात. काही दिवस हे कॉलेजेस अशा प्रकारचे क्रेज असल्यामुळं चालले. नंतर क्रेज कमी झाली त्या बी ए पद्धतीनं, बी एड वगैरे जशी मिळाली बी एड बी एड तसं आपल्यासारखे गावात शाळा सुरू झाली, त्यांना आता बंद पडल्या सगळ्या. आता थोडेसे चालू आहे ते, परत ते कॉलेज चालू करणे, नवीन कॉलेजची मान्यता मिळवणे अशा प्रकारच्या, त्याच्यामुळे ते चांगले प्रयत्न आहेत त्यांचे. ते स्तुत्य आहेत, स्वागतार्ह आहेत, कारण आपण एकटं कॉलेज सगळ्यांची सोय करू शकत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचे मॅनेजमेंट किंवा वेगवेगळे व्यवसायाभिमुख शॉर्ट पिरियडचे काही अभ्यासक्रम आपण काही सुरू करायचा काही आपला विचार आहे का? आहे ते जे चालू आहे ते चालवायचं. ते चालवणे आमच्या क्षमता मर्यादित आहेत, पैशाचा अजिबात पाठबळ नाही. म्हणजे मुळात सतत कर्ज आहे आपल्या ह्या सगळ्या. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे त्या ह्याच्या म्हणजे आणखी कोणी करावं? अनेक संस्था आहेत, चांगले श्रीमंत संस्था आहेत लातूरमध्ये, मोठमोठ्या संस्था आहेत. सर येणाऱ्या काळात समृद्ध भारत, महाशक्ती भारत होण्यासाठी युवकांना आपण काय सांगू इच्छिता? महाशक्ती आता माझं सोपं हे एकदम असं म्हणजे ते
पुन्हा सहज कुणी समत होईल ना होईल. माझं म्हणणं असं आहे की एक आपले जे बेकारी आहे, आपल्या देशात अनेकांना जॉब्सच नाहीत, जॉब्स नसल्यामुळे गरिबी आहे, गरिबी नसल्या असल्यामुळे ते समोरचं जे सांगेल ते ऐकतो, म्हणजे सभा असेल तर सभेला जातो पैसे घेऊन किंवा बाकीचे कामं करतो, असे तात्पुरतं बघतो फायदा. आज समाज भागलं ना ठीक आहे म्हणून. तर ते प्रत्येकाला जर काम करण्याची सक्ती केली तर सशक्त भारत सुपर पॉवर होऊ शकतो देशात, जगात. म्हणजे आपण उलट काय की आपल्याकडे तरुण वर्ग फार मोठ्या संख्येत आहे जे कुठल्याही देशात नाही. उदाहरणार्थ आपल्याकडे ड्रायव्हर सहजच मिळतो, युरोप अमेरिकेमध्ये जो ड्रायव्हर मिळेल त्याचा पगार आपल्या पगारा एवढाच असतो, आपण काय देणार त्याला, म्हणून प्रत्येकजण स्वतः गाडी चालवतो. म्हणजे मनुष्यबळ कमी आहे तिकडे, आपल्याकडे मनुष्यबळ खूप आहे. फक्त सुरुवातीपासून या मनुष्यबळाला आपण रोजगार दिला असता किंवा शिक्षण दिलं असतं तसं, तर मस्त बनलं असतं ते. आयतं खायची सवय लागली हा येत नाही प्रॉब्लेम आहे, ती लावली आतापर्यंत मागच्या 75 वर्षात. सर एकंदरीत प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, फायनान्शियली आहेत, टीमच्या अडचणी आहेत, पण एक प्राध्यापकी बरी होती का आजचं बरं आहे, आनंद कशात मिळतोय? प्राध्यापक म्हणजे आनंद होता, पण इथे आमच्या ज्या कल्पना आहेत त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची संधी आहे, आणि ती चांगली संधी आहे. समाधानकारक जो आहे आजचा काळ, मुलांना जॉब शिकतात मिळतात हे समाधान आहे आम्हाला. आणि फुकट शिकवलं आणि जॉब नाही मिळाला तर मुलासहित पालक नाराज होतात, म्हणजे उगच शिकवलं शिकून काय फायदा झाला, शिकून काय फायदा. मग इथे शिकून फायदा होण्याची संधी आहे ना. दुसरा एक प्रश्न आहे सर, थोडा नाजूक आहे, अवघड आहे, पण मला वाटतं की आपल्या देशामध्ये प्रचंड बेकारी आहे. आता मुलावर संस्कार करायला आईला वेळ नाही, कारण आई ही नोकरी करते आणि वडीलही नोकरी करतात. दाईच्या संस्कारानं होणार मूल हे संस्कारित राहील का? आणि या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात एक नवरा बायकोपैकी एकालाच नोकरी असं काही केलं तर कसं राहील? अवघड आहे. नाही हे सगळं आपण करू, सरकार करेल असं ग्रहीत धरू, ग्रहीत धरू. पण परवा गडकरी साहेब एक खूप छान जाहीर कमेंट केले की मोबाईलमुळं आजची तरुण पिढी उद्ध्वस्त झाली, बर्बाद झाली. त्याच्या पुढे जाऊन माझं एक त्या क्षणी वाटलं मला की नुसतं तरुण पिढी उद्ध्वस्त नाही झाली, आईच्या हातात फोन आहे, वडिलांच्या हातात फोन आहे, म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. आणि राजकर्त्यांना ही परिस्थिती बरी वाटा बरी असावी, कारण त्यांना ते सोशल मीडियावर काय पाहिजे तो प्रचार करता येतो, म्हणजे कामाचं कोणी बोलतच नाही. ह्याच्यापेक्षा जास्त नको नको नको. सर आपण बदलतं शिक्षण परिस्थिती, आजचं शिक्षण, विद्यार्थी, देशापुढच्या समस्या आणि कष्ट केलं तर आणि तरच भारत महासत्ता होऊ शकतो हा जो आपण विषय सांगितला, मी आपलं मनपूर्वक मराठवाडा नेत्याच्या वतीनं आभार मानतो. मित्र हो, यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. आयऱ्या गैऱ्याच्या सभा ऐकण्यापेक्षा वेळात वेळ काढून MR पाटील सर कॉक्सिट ज्यांनी एक लातूरमध्ये क्रांती घडवून दाखवली आणि ती अत्यंत शांततेनं, जिथं हाणामारी नाही काही काही नाही, अत्यंत शांततेनं कशी क्रांती घडू शकते, शिक्षणामधून कशी क्रांती घडू शकते हे दाखवून दिलेलं आहे. ते आपल्याला भेटले बोलले, मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर, नमस्कार.